सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। सोलापूर शहरात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। अशातच सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सराईत गुन्हेगार सईद तांबोळ याला अटक केली आहे। तो चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी ग्राहक शोधत असताना पोलिसांनी त्याला जेरबंद केलं आहे। या कारवाईमध्ये त्याच्याकडून 9 दुचाकी जप्त केल्या असून त्याचा साथीदार दीपक वैकुंठचा सोलापूर पोलीस शोध घेत आहेत। सोलापूर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल सोलापुरातील नागरिकांकडून त्यांचं कौतुक होत आहे। आपल्या MIDC पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्रीयुत राजन मानेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली DB इन्चार्ज रोहित चौधरी साहेब आणि त्यांच्या टीमनी एक चांगली कामगिरी केलेली या ठिकाणी। जे काही आपल्या 2-व्हीलर चोरीला जात होत्या तर असा चोरी करणारा एक आरोपी त्यांनी पकडलेला आहे आणि त्याच्याकडून चोरीला गेलेली 9 वाहनं मोटरसायकली या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत। त्यापैकी एक गुन्हा MIDC पोलीस स्टेशनला दाखल आहे, एक गुन्हा सदर बाजार पोलीस स्टेशनला दाखल आहे, एक गुन्हा जेलोड पोलीस स्टेशनला दाखल आहे, एक मोटरसायकली उस्मानाबाद जिल्ह्यातली आहे आणि 3 मोटरसायकली कर्नाटक राज्यातल्या आहेत आणि उर्वरित 2 मोटरसायकलींचा अजून शोध सुरू आहे त्यांच्या मालकांचा। अशा 9 मोटरसायकली त्यांनी या आरोपीकडून जप्त केलेल्या आहेत। एक उल्लेखनीय अशी कामगिरी या ठिकाणी MIDC पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी राजन मानेसाहेब, ACP डॉक्टर संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली DB इन्चार्ज रोहित चौधरी आणि त्यांच्या टीमनी केलेली आहे। खरोखरच प्रशंसनीय कामगिरी आहे। आपण पाहत आहोत की मोठ्या चोरीच्या घटना वाढत आहेत, प्रतिबंधात्मक उपाययोजनाही आपण करत आहोत। पण हे जे काही वाहनं चोरीला गेलेली आहेत त्याचा तपास देखील करणं आणि त्या रिकवर करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं होतं, ज्यामध्ये DB चांगली कामगिरी केलेली आहे आणि जवळपास 3 लाखाच्या या 9 मोटरसायकली त्यांनी जप्त केलेल्या आहेत। अजून 2 मोटरसायकलींबाबत तपास चालू आहे आणि उर्वरित आरोपींकडे देखील चौकशी चालू आहे। तर एक उल्लेखनीय चांगली कामगिरी या ठिकाणी झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही। भविष्यात देखील त्यांच्याकडून अशाच चांगल्या कामगिरीची आम्हाला अपेक्षा राहील। MIDC आणि टीमला, पोलीस आयुक्तालयाकडून त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबाबत शुभेच्छा। CK मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात।